आपण आता चंद्रपूर मतदारसंघातल्या स्थानिकांच्या आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत हे आता जाणून घेऊयात. प्रतिभाताईंना सुद्धा काही अशा आव्हानाचा सामना करावा लागेल, परंतु एकंदरीत जर चित्र पाहिलं तर हे हा चंद्रपूर जिल्हा हे बहुजन चळवळीचं केंद्र झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन सुरू असताना फक्त चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होतं. या जिल्ह्यामध्ये दिवंगत बाळूभाऊ धानोरकर असतील खासदार, त्यानंतर सुधाकररावजी अडवाले असतील, अभिजितजी वंजारी असतील, पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले, आणि त्यासोबत अशा अनेक निवडणुकांमध्ये हा जिल्हा बहुजन चळवळीचं केंद्र झालं दिसत आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये जी आत्ता भावना आम्हाला दिसून येत आहे आजच्या तारखेला, थोडा प्रतिभाताईंचं पारडं जड झालेलं दिसत आहे. याचा सामना सुधीर भाऊ कसा करतील हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे. मी सुधीर मुनगंटीवार यांना निवडून आणू, कारण ऑटो चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापित केलं आणि ऑटो चालकाच्या महाराष्ट्रातील ऑटो चालकांच्या कल्याणकारी महामंडळामध्ये 50 कोटी रुपयाची शासनाने तरतूद केली आहे आणि ते ऑटो चालकाच्या परिवाराला उपलब्ध होणार आहे. तसेच चंद्रपूर शहरामध्ये माळा कॉलनीमध्ये 4.5 लाखामध्ये कमी दरामध्ये आम्हाला घरं मिळवून दिले, त्याबद्दल आम्ही सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मतदान करणार आहोत. तसेच व्यवसाय कर राव बाकीचे कर होते ते शासन दरबारी मांडून त्यांनी रद्द करून दिले आणि त्याच्याबद्दल सुधीरभाऊ यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला सारे शासनाने झुकून ते मागण्या मंजूर केल्या, त्याबद्दल आम्ही सुधीर मुनगंटीवार यांना बहुमताने निवडून आणण्याकरता संकल्प करत आहोत. पण आता लाट आहे भाईची यावेळी असंच, आता त्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन बघितलंच, भाऊंचंही बघितलं, ताईंचं बी बघितलं, पण ताईचं शक्ती प्रदर्शन थोडंसं वेगळंच होतं, म्हणजे जास्त पारडं जडच आहे त्यांचं भाईचं. काँग्रेसनी आजपर्यंत लोकसभेचे खासदार होते परंतु त्यांनी कोणताही विकास केलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो सुधीरभाऊंनी भरपूर कामे केलेली आहे. विकासाचं काम करत असेल तर सुधीर भाऊच करू शकते.